हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय पुणेरी पल्लवी मंडळी आज आपण जाणार आहोत भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे जेथे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्य होते आणि श्री दत्त भक्तांचे पंढरपूर मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गाणगापूर येथे मंडळी गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे हे गाव भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेलं आहे गाणगापूर या पवित्र ग्रामी वासा श्री दत्तगुरू यांचा वास आहे श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा भक्तजनांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये संगमस्थान निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका महात्म्य आहे म्हणूनच गाणगापूर हे सर्वोत्तम प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाणांपैकी एक आहे अक्कलकोटमधून श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन तुम्ही गाणगापूरला दर्शनासाठी येऊ शकता अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर सत्तर किलोमीटर इतके आहे अतिशय भक्तिमय आणि फुले माळा प्रसाद नारळ अशा पूजेच्या साहित्यांनी सजलेल्या या साध्या भोळ्या ठिकाणाला भेट देताना मन अगदी प्रसन्न होते अनेक ठिकाणाहून भाविक येथे ईश्वराच्या चरणाशी येतात काही वास्तव्यास देखील असतात यावेळी कोणत्याही गैरसोयीचा किंवा त्रासाचा विचारही भक्तजनांच्या मनाला शिवत नाही शेवटी परमेश्वराच्या दाराशी सगळे सारखेच हेच खरं हजारो भक्तजन या पवित्र स्थानी येऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण देखील करतात या भक्तिमय वातावरणामध्ये तासन तास तल्लीन होऊन ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांकडे पाहिलं की आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये गाणगापूरचे महात्म्य सांगितले आहे ते असे श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामी असे ख्याती जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना काही न करो हो प्रत्यक्ष देव अणुमापूरगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे आणि ते सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांचे जीवन सुखमय करतात त्यामुळे श्री क्षेत्र गाणगापूरचे महात्म्य वर्षानुवर्षे वाढतच चाललेलं आहे भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या संगमावरती भगवान श्री नरसिंह सरस्वती हे नित्य स्नान करत असत या संगमावरतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे अष्टतीर्थे म्हणजेच षकुलतीर्थ नरसिंहतीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटीतीर्थ रुद्रपादतीर्थ तीर्थ आणि तीर्थ तीर संगम क्षेत्रावरती दर्शन घेऊन झाल्यानंतर भक्तजन येतात ते म्हणजे निर्गुण पादुका मंदिर येथे गावच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिराची बांधणी अतिशय सुंदर आहे मंदिराच्या वाटेने जाताना पूजेच्या साहित्यानेच गजबजलेला रस्ता आपल्याला पाहायला मिळतो निर्गुण पादुका मंदिराची मांडणी ही धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी भगवान श्री नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे तसेच मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत तसेच माघवद्य प्रतिपदा हा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते या दिवशी श्री महाराज श्री शैल्य निघतात चतुर्थीच्या चे दिवशी श्री दत्तप्रभूंची पालखी रुद्रपादतीर्थावरून पुनश्च मठास येण्यास निघते अशा पद्धतीने अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेत असतात श्रीक्षेत्र गाणगापूरला आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच श्री गुरुपौर्णिमेला श्री व्यासपूजा साजरी करतात संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो उत्तर मंडळी तुम्हाला आजचा गाणगापूर दर्शन हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय